कंटाळून गेला तर दोन दिवस झाले बाहेर गेला. छान दोनदा तरी बोली म्हटला आज. माझ्या पप्पाने गणपती आणला म्हण तू म्हण शंकर तोही फेकेल फेक रे. काय हॅपी बाप स्पष्ट बोलला. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे बघा गाईज, हे जे फुल आहे ना हे आपल्या झाडाचं आहे आणि काल जे दाखवलं होतं तुम्हाला ते पण मस्त असं मस्त उमललं होतं. हे बघा किती मोठं आहे म्हणजे माझा हात बघा किती मस्त छान उमललंय. आता हे गजानन महाराजांना व्हायचंय. घे गा काजू घे. गजानन महाराजांना बोलवायला. तुला जाण मग कुठे जायचं कुठे जायचं आपण ना वाहून देऊ गजानन महाराजांना फूल आणि मग नमस्कार ते तिटकावर पसरवून टाकतो बांबू मस्त दिसत. आजोबा सोबत चालले बाळराजे. आजोबांनी छान टोपी वगैरे घातलेली आहे कारण बाहेर गार असं वाटतंय म्हणून आपल्या बाळराजांनी पण टोपी घातली. शामू इकडे बघ अग बाई चालले आजोबा गाणली स्वेटर वगैरे घालून चालली. राहू दे राहू दे. आजोबांनी घातलंय आजोबांनी पण घातलंय तर म्हणतो माझं स्वेटर काढा. जा 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 घेऊ न्या काहीतरी हा फिरून न्या. आजोबा आजोबा बाय शंभू बाय छोटू पप्पा आम्हाला पण काहीतरी घेऊन कॅडबरी आणली तरी चालेल काहीतरी आणा आठवणीने. बाय शंभू ये फिरून. आमची आई सोलते आहे लसूण कारण आज बनवायचं आहे आम्हाला पिठलं. तर काजल इथे पिठलं बनवते आहे. पिठलं भाकरी नाहीये पण अजून छान आहे उलट. पिठलं पोळी काय भाकरी नको काय भाकरी नाही आवडत. भाकरी ठराविक याच्याशी चांगली लागते. हा बरं. आणि इथे ना या हे जे ना हे पालकाचे थोडेसे थालीपीठ पण लावून ठेवलेले आहेत. ते दोनच होणार आहे अगदी पालकाचे होते. आणि आता इथे पिठलं आणि पोळी आहे. शंभू केवाचा म्हणतोय भूर 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 म्हणून थंड आहे म्हणतो नेत नाही बाहेर पण मग आजोबा म्हणे जाऊ दे इथल्या इथे जायचं आहे घेऊन येतो फिरून आणतो शंभूला थोडस. कंटाळून गेला तर दोन दिवस झाले बाहेर गेला. आपलं कंपाऊंड सोडून बाहेर गेला बिचारा. हो ना पाच मिनिटात जवळ आहे. हो आम्हाला पण आऊ आणणार आहे आजोबा. आता बघू काय चमत्कार होतो खरंच आऊ येतो नाही. अपेक्षा तर ठेवली आहे की काहीतरी आजोबा कडनं येईल बघूयात. आता अपेक्षा ठेवली म्हणजे मिळतो. शंभू चल नाही मी असे. अरे तू तरी शिकव शंभू इकडे बघ. छान दोनदा तरी अबोली म्हटलं आज. म्हण म्हण अबोली अबोली अभी नाही अबोली 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 अभि आहे तुझा मित्र. अबोली म्हणा अभि नाही म्हणत होत अभि अबुई असं म्हणतोय. अबोली म्हण अबोली नाही आता नीट नाही म्हणत आहे. आधी छान बोलला दोन तीनदा अबोली. अरे बा असं पटकन म्हणायचं अबोली अबोली आत्या 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 अबोली म्हणा. ऐकं मस्त म्हणाला मग अशी एकदम अबोली. तू फक्त ली सुद्धा बोलला ली म्हणाला तो तेव्हा खरंच. आता तो हे करतो बांबू ना तू जाऊ खाऊन झालाय बेटा. तू म्हण अबोली म्हण अबोली म्हण पहिले अबोली. अरे नवीन गाणं शिकवते आत्या. माझ्या पप्पांनी गणपती आणला माझ्या पप्पांनी गणपती आणला म्हण तू म्हण शंकर आणि पार्वती मंदिर बसलाय गणपती तू म्हण शंकर आणि पार्वती समू म्हण गाणं मंदिर बसलाय गणपती चुकू मुकू बघतोय चांगला म्हण तू म्हण पप्पाने गणपती बाबाकडे का बघतोय शिकतोय नवीन गाणं उतार मग काही लागे. आता दोन नवीन शब्द शिकलेले आमचे राजा. एक शब्द शिकले हॅपी आणि दुसरा अबोली. शंभू अबोली म्हण अबोली अबई अबई आणि हॅपी हॅपी. चल चल आता शंभू ते तुझ्या आहे बघ यांना गाय गाय कर. तुला गाय नाही येत का रे कधीच झोप येत नाही त्याला. तू काय खाल्लं आता आऊ खाल्ला कसं खाल्ला आऊ कसं खाल्ला तू आऊ कसं खाल्ला बाबू कसं खाल्ला आऊ नको फिरू द्या. नाही कपडे नाही काढायचे सगळ्यांनी घातले राहू द्यायचे. तू आऊ कसा खाल्ला सांग बरं. आणि तू चड्डी चड्डी कुठे चड्डी चंबूची चड्डी कुठे आहे खाली पाहतो मेडू
घे आबू आबू घे नको ससा ससा नको रे अरे ससारने फेकायचं असत ससाला गाय करो गाय करो शंभू वरती फेकेल फेक रे शमन झोपतो कसं आपण आबूला गाय गाय कशी करतो आपण नाही रे फेकायचं मी फेकतो मी फेकतो फेकायचं चमू आबूला गाय नाही वर बघ वर वर बघ वर वट्टी बघ वट्टी बघ वट्टी वट्टी बघ वट्टी बघ त्याला गाय करो ना माता गाय गाय करो हे थांब नाही गाय करू दे त्याला गाय करतो ना दादा त्याला गाय आली शंभू तुला झोप येते का बेटा झोप येते का बेटा डोळ्यात काही गेलं का शंभू शंभू काय झालं बंबूला डोळ्यात झोपाल तरी झोपणार नाही तू काजल तुझ्या डोळ्यात काय झालं बघतो काय काय गेलेलं पप्पा फू करून देता बेटा काय नाही झालं झोप येते दादाला विहाला पास त्या विहाला विहाला पास विहा म्हणजे आहे ती छोटी बाऊली ही शंभूची आहे मामाची मुलगी हा विहाला दूध पाजतोय नाही तर काय ते ज्यूस ज्यूस म्हण ज्यूस शंभू हे काय हे काय बेटा हे काय ससाला खाली बसून पाजायचं ज्यूस पाजतोय हा आबू आबूला पण आबूला पण रे बो आबूला पण दे ज्यूस मन शंभू ज्यूस मन ज्यूस शंभू हे काय काय हे उस काय काय उस ज्यूस याला पास आबूला दे आबूला आबूला दे दे रे बाबू दे रे हा दे त्याला मांडीत बसवायचं ससाला बसवायचं का आता मन्नू मामाचा मन्नू मामाचा बर्थडे येणार आहे आता मन्नू मामाचा बर्थडे तर मन्नू मामाच्या बर्थडेला हॅपी बर्थडे म्हणायचं हॅपी जोरात मग हॅपी नीट 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 हा हा काय हॅपी बाप स्पष्ट बोलला आणि बर्थडे बर्थडे अम्मा पुढे म्हण मामा म्हण हॅपी हॅपी बर्थडे अम्मा बापरे बाप शंभू आज तू नवीन नवीन शब्द शिकतो आबोली पण म्हणाला आज शंभू मामा म्हण अम्मा म्हण हॅपी आबोली का आबोली आबोली म्हण आबोली आबुई आबुई आणि हॅपी हॅपी आणि नीट म्हण इकडे बघ हॅपी ए लाज भाई नीट म्हण हॅपी नवीन शब्द शिकून आला तो सव्वा बारा वाजले आणि तरी नवीन शब्द शिकला शमू शमू म्हण हॅपी बर्थडे मामा किती वाजले 12:38 आगडा 15 मिनिट मागे विसरूनच गेली शमू म्हण हॅपी बर्थडे मामा हॅपी 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 बरोबर अगदी स्पष्ट हॅपी म्हणतो शमू परत येतो म्हण परत येतो हॅपी आणि आबोली आबोली आबुई अरे इथे बघ ना कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात हा आबोली आबोली म्हण आबोली अभी नीट आबोली आजचा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अंजी फ्लाइंग किस फ्लाइंग किस पण ओ दादा काय झालं